आपलं स्वागत. पाहुयात आजच्या ठळक घडामोडी. बुलढाणा जिल्ह्यात मोताळा येथे पोलिसांनी करोडो रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या असून या प्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली तर चार आरोपी फरार आहेत. मोताळा येथील मोहेगाव मध्ये एका शेतातून कोट्यवधींच्या बनावट नोटांनी भरलेली बॅग बोरेखेडी पोलिसांनी हस्तगत केली आहे. दरम्यान पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार एका शेतात बनावट नोटांचा व्यवहार सुरू होता. पोलिसांनी छापा टाकत एका आरोपीला अटक केली असून चार आरोपी फरार झालेत. या बनावट नोटांमध्ये 200, 500 व 2000 रुपयांच्या नकली नोटा असून तब्बल 1 कोटी बनावट नोटा सापडल्यात. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत असून फरार आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. हॅलो, गाडी उधर उधर. प्रतिनिधी जैनुल अबेउद्दीन सह आधार न्यूज मुंबई डेस्क. फेसबुक वरील ठाणे पालघर मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी विरार येथील एका कॅन्सर पीडित रुग्णांचे 16 लाख रुपये घेणाऱ्या एका बिअर शॉप मालकाला मारताना व्हिडिओ चांगलाच व्हायरल होताना दिसतोय. महत्वाचं म्हणजे हा प्रकार फेसबुक वर लाईव्ह करण्यात आलाय. मनसेची दादागिरी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. याचंच उदाहरण म्हणजे ठाणे पालघर मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी कायदा हातात घेत विरार येथील एका बिअर शॉप चालक राजू शेट्टी याला फेसबुकवर लाईव्ह करत मारहाण करतानाचा व्हिडिओ लाईव्ह केलाय. या व्हिडिओमध्ये शेट्टी याला मनसे अध्यक्ष अविनाश जाधव बेदम मारहाण करत असल्याचं दिसत आहे. आम्ही रुग्णाला न्याय मिळवून देणार असल्याचे अविनाश जाधव यांनी सांगितले. मात्र कायदा हातात न घेता हा प्रश्न सामंजस्यपणातून देखील सोडवता आला असता. दरम्यान हा मारहाणीचा व्हिडिओ सर्वत्र चांगलाच व्हायरल होतोय. मी अविनाश जाधव मनसे ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष. आज मी विरार मध्ये आहे. विरार मध्ये मी अशा जागी आहे जिथे मराठी माणसाचा मान सन्मान ठेवला जातो. एक मनसे विरहित दुसऱ्या पक्षाचा एक शाखा प्रमुख आहे ज्यांनी एक बातमी काही दिवसापूर्वी फेसबुकला पाहिली होती. आमच्या नितीननं एक बातमी केली होती. कॅन्सर पीडित एक व्यक्ती होता त्याला एका शेट्टीनी 16.5 लाख रुपये खाल्ले. आज आमचा तो कॅन्सर पीडित व्यक्ती जो आहे तो 5-5 हजार रुपयासाठी मोहताज आहे. आणि हा माणूस तो व्यक्ती आहे. नाव काय तुझं? राजू शेट्टी. या व्यक्तीनं त्याच्याकडनं 16.5 लाख रुपये घेतले. आज आमचा माणूस कॅन्सर या आजाराने त्रस्त आहे आणि रोज त्याला औषधाला पैसे लागतात. हा माणूस या माणसाकडे तो माणूस रोज येतो, त्याच्या हक्काचे पैसे मागतो, परंतु तो त्याला पैसे द्यायला तयार नाही. आज अशा वाईट परिस्थितीत त्याच्याबरोबर कोणी नाही. 2 दिवसापूर्वी आमच्या नितीननं लाईव्ह केला होता, या फेसबुक लाईव्ह केला होता आणि त्याला न्याय मिळाला पाहिजे याच्यासाठी एक प्रयत्न केला होता. त्याच्यानंतर तिथे स्थानिक नाव काय आपलं? विवेक पवारने नितीनला फोन करून सांगितलं की हा माणूस त्याच्या इथे राहतो. त्याच्यानंतर नितीनचा मला फोन आला. मी आमच्या प्रफुल्ल जयेंद्रला आमच्या कर्माला फोन केला आणि ते ताबडतोब इथे पोचले आणि त्याच्यानंतर त्यांनी याचा शोध घेतला आणि आज आमच्या समोर उभा आहे. काय करायचं आहे तुला? त्यांना पैसे द्यायचे नाही द्यायचे? कधी मला थोडं कधी तो माणूस गेल्यावर लवकरात लवकर. तर पण का कशासाठी पैसे घेतो होते ते सगळे तू त्याचे? त्याच्यासाठी मी पासून घेतले नाही त्यांच्याकडे. हा, त्यांना मुलीने बोललेलं म्हणा. बरोबर, मला मी असा पासून म्हणून मला माहित नव्हता. आता ती लोक मी एवढं पैसे दिले कॅश नाही मला हे नाही. बरोबर आहे. आता मी मला द्यायचं आहे. मी कबूल केलंय, मी मान्य करतो. म्हणून चूक झालाय. मग लवकरात लवकर त्यांना द्यायचे पैसे. मला पण वाईट वाटतं तुला. मग तो माणूस कधी गेल्यावर लवकरात त्या बिचाराच्या आजाराला जर त्याच्या पैशाचा उपयोग होणार नसेल तर तुझ्या पैशाचा उपयोग काय त्याला? आज त्याच्या पैशावर तू मजा करतो. तू तुझे व्यवसाय उघडले. तू तुझं वाईन शॉप आहे ना? काय बिअर शॉप आहे तुझे. आणि तो माणूस आज हॉस्पिटलमध्ये त्याच्या आजारासाठी पैसे नाहीत म्हणून हे करतो. मी नेऊन स्वतः मी हॉस्पिटलला गेलो. 5000 रुपये दिले, उपचार केले. 4 दिवस अगोदर त्यांना 10000 दिले, मग 5000 दिले. पण काय लागलं तर मला फोन करा. पण त्यांना 5 आणि 10000 रुपयात आजार होतो कॅन्सरचा. तू वाईन शॉप इथे बिअर शॉप खोलून बसलाय, तुझा धंदा खोलून बसलाय, स्वतःच्या मालकीचं घर आहे तुझ्याकडे, ते सगळं असतं. आमचा नितीन आहे ना, नितीन रोज कॅमेरा समोर एक कानाखाली मारतो. पण नितीनची आणि माझी पद्धत वेगळी. नितीन एक मारतो आणि मी खूप मारतो. नोटबंदीनंतर देशभरात बेरोजगारांची संख्या दिवसेंदिवस वाढली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दरवर्षी 2 कोटी रोजगार उपलब्ध करून देण्याचे खोटे आश्वासन फक्त
कैलास पाटील यांनी केलाय. औरंगाबाद येथील शहागंज ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत वाढती बेरोजगारांच्या समस्या दूर करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मोर्चा काढण्यात आला. तसेच दहशतवाद, काळ्या पैशाचे कंबरडे मोडणारा सर्जिकल स्ट्राईक म्हणून या नोटबंदीचे ढोल पिटले गेले, मात्र प्रत्यक्षात बेरोजगारांवर सर्जिकल स्ट्राईक झालाय. शिवाय उद्योग सेवा क्षेत्रात नोटबंदीचा गंभीर परिणाम झाला असून लाखो तरुण बेरोजगार झालेत. अनेक बेरोजगार तरुण गुन्हेगारीत ओढले गेलेत. मोदी सरकार जबाबदार असल्याचा आरोप कैलास पाटील यांनी केला. या ठिकाणी वेळ आलेली आहे आणि त्याच्या निषेधार्थ आम्ही या ठिकाणी हा मोर्चा काढलेला आहे आणि विद्यार्थी आणि या जिल्ह्यातल्या सगळ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं हा निषेध मोर्चा या ठिकाणी काढून सरकारचा आम्ही निषेध करतो. या सरकारला आता काढून द्यायची वेळ आलेली आहे. अगदी पेट्रोल डिझेल पासून सर्वसामान्यांना फसवणाऱ्या या सरकारनं आता आकलून द्यायची वेळ आलेली आहे. यांना आता निश्चितपणे यांची वेळ भरलेली आहे आणि त्याच्यासाठी लोकांची जनजागृतीसाठी हा मोर्चा आम्ही काढलेला आहे. विवेक मित्रांसोबत बॅरेज धरण परिसरात पोहायला गेला असता पाण्याचा अंदाज न आल्याने विवेक बुडाला असल्याची माहिती समोर आली आहे. विवेक सकाळी शाळेत गेला, मात्र घरी न जाता मित्रांसोबत तो पोहायला गेला. विवेकच्या आईने सर्वत्र शोध घेण्यास सुरुवात केली असता त्याचे कपडे बॅरेज धरणाच्या काठावर आढळून आले. तातडीने याची माहिती पोलीस व अग्निशमन दलाच्या जवानांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली व त्याचा मृतदेह बाहेर काढला. या प्रकरणी बदलापूर पोलीस ठाण्यात विवेकची अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. कुठं इकडे का? इकडं पाय सरकतो, पाय सरकतोय. औरंगाबाद येथील गायरान जमिनीवर वर्षानुवर्षे राहणाऱ्या 500 लोकवस्तीवर कोणतीही पूर्वसूचना न देता घरे उद्ध्वस्त करण्यात आल्याच्या निषेधार्थ येथील रहिवाशांनी उपोषण सुरू केले. शहरातील काही बिल्डर लॉबीने महापालिका व शासकीय अधिकाऱ्यांशी हातमिळवणी करून मागासवर्गीय यांची वस्ती उठवल्याचा आरोप देखील यावेळी करण्यात आला. संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई होत नाही तोपर्यंत उपोषण सुरू राहील असा इशारा उपोषणकर्त्यांनी दिलाय. भीमवाडीमध्ये निवारा करून राहत होतो. 400 ते 500 कुटुंब होते. सकाळी 31 तारखेला त्यांनी आले बुलडोजर जेसीबी घेऊन आणि 100 पोलीसवाले आले. त्याने आम्हाला कुठलीही ताकीद नाही दिली की तुम्ही इथून उठा, तुमचं इथं शासनाचं जागेवरती कब्जा करून राहण्याचा काही अधिकार नाही आणि तुम्ही जेव्हापासून तुम्ही इथे राहतात हे अशा कोणत्या कायद्यामध्ये बिंदी घेऊन बसत नाही आणि कायद्यामध्ये असं लिहिलेलं आहे संविधान कलम 21 नुसार अन्न वस्त्र निवारा आणि आरोग्य आणि शिक्षण. तर त्या पद्धतीनं आम्ही आमचा निवारा करत होतो. तर तिथं त्यांनी सकाळी 6 येऊन त्यांना डायरेक्ट ऑन दी स्पॉटपणे तोडफोड करणं चालू केली आणि 400 ते 500 कुटुंबांना त्यांनी बेघर केले. आमची शासनाला इतकीच मागणी की आम्ही कलेक्टरला वारंवार नोटीस दिली, कलेक्टरसमोर उपोषणला बसलो, कलेक्टरला आम्हाला घरं बांधून देण्याची पण तिकीन आम्ही त्याला सांगितलं, नाही तर मग आम्हाला तुमच्या पोलीस डिपार्टमेंटला सांगा की आम्हाला तिथून उठवून देऊ नका. आम्ही याची पण विनंत्या केल्या पण त्या विनंत्याच्या त्यांनी काही तिकीन आम्हाला रिस्पॉन्ड दिलेला नाही. गेल्या 2 ते 2.5 वर्षापासून आम्ही तिथे राहत होतो. रहिवासी असून आमचे तिथे 400 ते 500 घरं आहेत आणि सर्व गरीब जनता तिथे राहते. सर्व मोलमजुरी करून तिथे 2 ते 2.5 वर्षापासून राहत होते. परंतु या सरकारने नोटीस किंवा निवेदन किंवा नोटीस लेटर न देता आमचे घर उद्ध्वस्त केलेले आहे. आम्हाला न कळवता त्यांनी बुलडोजर आणून आमचे घर उद्ध्वस्त केलेले आहे आणि आमचे सर्व मुलं बाळ आणि आमचा पूर्ण खर्च घर पत्र भांडे धान्य राशन पूर्ण त्यांनी उचलून नेलेलं आहे आणि सर्व उद्ध्वस्त केलेलं आहे. तरी या सरकारला हेच सांगणं आहे की त्यांना हा अधिकार आहे का की गरिबांचे घर उद्ध्वस्त करणं, त्यांच्या मुलाबाळांना बेघर करणं.
आधार न्यूज मध्ये घेत आहोत छोटासा ब्रेक, पाहत रहा आधार न्यूज. जो आजार आहे हा नेमका आजार काय सांगतो? MPRT म्हणजे मॅन्युअल फायमोसिस रिट्रॅक्शन टेक्निक. तर आपली जी MPRT जी पद्धत तुम्ही स्वतः डेव्हलप केलेली आहे, तर ती नेमकी काय आहे आणि कशा पद्धतीने डेव्हलप केलेली आहे? डायबिटिक पेशंट मध्ये आपण ही गोष्ट करत आहोत, अदरवाइज बाकी सगळ्या मुलांमध्ये ही ट्रीटमेंट आपल्याला अतिशय उत्कृष्ट पद्धतीने केल्या जाते. जास्त टार्गेट होतं आणि त्यामध्ये 300-350 आमचे ऑलरेडी चेकिंग झालेले आहेत आणि त्यामध्ये काही लोकांनी सुधारणा करून घेतल्या आहेत, त्यामुळे त्यांना पुढे आम्ही ऍक्शन्स घेतलेले नाही आहेत.
पण काही लोकांनी जवळपास 27 का 28 लोकांनी सुधारणा केल्या नाहीत, म्हणजे आम्ही फेर तपासणी केली आणि तरीही सुधारणा केल्या नाहीत, तर अशा 27 ते 28 रेस्टॉरंट्सचे लायसन्सेस आम्ही सस्पेंड केलेले आहेत. एकीकडे केंद्र व राज्य सरकार बजेटमध्ये शिक्षणावर कोट्यवधींचा खर्च दाखवतोय, तरी देखील नांदेड जिल्ह्यातील तामसेतील अंगणवाडीच्या विद्यार्थ्यांना खुल्या आकाशात अआईचे धडे गिरवण्याची वेळ आली. ग्रामीण भागातील चिमुकल्यांकरिता शासनाकडून प्रत्येक ठिकाणी अंगणवाडीची व्यवस्था करण्यात येते, मात्र नांदेड जिल्ह्यातील तामसा तालुक्यातील चिमुकल्या विद्यार्थ्यांसाठी शासनाने अंगणवाडीची व्यवस्था न केल्याने येथील विद्यार्थ्यांना खुल्या आकाशातच अक्षराचे धडे गिरवावे लागतात. या विद्यार्थ्यांना अंगणवाडी नसल्याने इमारती अभावी त्यांना समाज मंदिरामध्ये चक्क अंगणवाडी भरवावी लागते. याबाबत अनेक वेळा जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी, गट विकास अधिकारी यांना लेखी निवेदन देऊनही प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असून अंगणवाडीची योग्य व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी पालकांकडून करण्यात येते. जे छोटे छोटे मुलं आहेत त्यांच्यासाठी अंगणवाडीची जी व्यवस्था नाही, आणि व्यवस्था ही एका साध्या समाज मंदिरामध्ये आहे, त्यामुळे तेथील सर्व जे मुलं आहेत त्यांची शिक्षणापासून थोडी हेडसाळणा होत आहे, आणि त्यामुळं साहजिकच त्या ठिकाणी एका चांगल्या इमारतीची आवश्यकता आहे, आणि त्या अनुषंगाने माझी या पालक वर्गाच्या वतीने एक विनंती आहे की त्यांनी त्या ठिकाणी अंगणवाडीसाठी एक जागा उपलब्ध करून द्यावी. त्या ठिकाणी मागासवर्गीय एरिया आहे, SC ST चे लोक त्या ठिकाणी आहेत, त्यामुळे शासनाने त्यांना वंचित न ठेवता त्या ठिकाणी जागा उपलब्ध करून द्यावी अशी ग्रामपंचायतीला व संबंधित जे शासन वर्ग आहे त्या सर्वांना विनंती आहे की आपण त्या ठिकाणी अंगणवाडीसाठी जागा उपलब्ध करून द्यावी. अंगणवाडीमध्ये लाभार्थ्याला लहान लहान मुलांना शिकवत आहे. माझ्या अंगणवाडीची परिस्थिती खूप गंभीर आहे. माझ्या मुलांना जागा नसल्यामुळे मी एका झाडाचा सहारा घेऊन मी माझ्या मुलांना छोट्या छोट्या बाळांना लहान असल्यामुळे मी झाडाखाली घेऊन बसते. माझी खूप गंभीर अवस्था आहे. मी सगळ्यांना निवेदन दिलं तरी पण माझी कोणीही दखल घेतली नाही. ग्रामपंचायतला सुद्धा लेटर दिलं, जिल्हा परिषदला दिलं आणि तहसीलदाराला पण दिलं, नांदेड कार्यालयामध्ये दिलं, शिहो साहेबाला पण लिटर दिलं, पण याचं कोणीही न दखल घेता माझ्याकडं लक्ष पण केलं नाही. आणि देऊन सुद्धा एक महिना, जवळपास एक महिना उलटून गेला तरी पण माझ्याकडं माझे बाळ कुठं बसायलेत, ही कार्यकर्ती कुठं बसायली, ग्रामपंचायतनं सुद्धा आणि तहसीलदार साहेबाने सुद्धा माझ्याकडं न लक्ष देता पाठपुरावा केला नाही. आणि माझे लेकरं खूप घाण जागेवर बसतात, बाजूनं निसता असा हे डव आहे पाण्याचा, हे पाण्याच्या डवावर मच्छर जमलेले आहेत, हे मच्छर माझ्या बाळाच्या खाऊवर येऊन बसतात. माझ्या बाळा खाऊ खाल्ल्यामुळं माझे बाळ बिमार पडते आणि याची बिमार पडल्यामुळं याची दखल कोण घ्यावे. लाभार्थी येत असताना लाभार्थ्याचे पालक लोक म्हणालेत अशा घाण याच्यामध्ये मॅडम आमचे बाळ कसे पाठवा, आमच्या बाळावर जर काही परिणाम झाला, त्याची प्रकृती जर बिघडली तर या बाळावर कोण खर्च करणार आहे. आमचे बाळ पाठवत आहेत, माझ्या शाळेमध्ये 32 लेकरं आहेत, 32 लेकरापेक्षा माझे लेकर 25 सुद्धा लेकर येईना झालेत, माझी उपस्थिती खूप कमी व्हायली. अशा घाणीमुळे ग्रामसेवकला सुद्धा लेटर देणार, ग्रामसेवक आणि सरपंच हे सुद्धा आमच्याकडे न लक्ष देता. मुस्लिम ऐक्यतेचे अनोखे उदाहरण कल्याण येथे पाहायला मिळते. इस्लाम धर्माविषयी असणारे द्वेष गैरसमज दूर व्हावे व सर्वांमध्ये ऐक्यतेची भावना निर्माण व्हावी या हेतूने जमाते इस्लामी हिंद कडून मस्जिद परिचय हा कार्यक्रम सुरू करण्यात आला. आपला भारत देश हा विविधतेने नटलेला देश असून प्रत्येक लोकांना सामावून घेणारा देश आहे. याच पार्श्वभूमीवर विविध समाजामध्ये सामाजिक एकोपा निर्माण व्हावा, इस्लाम धर्माविषयी असणारे गैरसमज दूर व्हावे व या एकतेच्या देशाच्या विकासात हातभार लावावा या हेतूने कल्याण येथे जमाते इस्लाम हिंद कडून मस्जिद परिचय कार्यक्रम सुरू करण्यात आला. मस्जिद परिचय या मस्जिद दर्शन इस कार्यक्रम का आयोजन किया है. इसका खास मुद्दा ये है कि हमारे देशवासी और समाज के जो दूसरे सोसाइटी में रहने वाले लोग हैं, जो हमारे करीब होने के बावजूद जिन्होंने कभी मस्जिद नहीं देखी और जो नहीं जानते कि मस्जिद में क्या होता है, और बहुत सारे गैर समझ और गलतफहमी मस्जिद और मुसलमानों और इस्लाम के बारे में है, उसको दूर करने के लिए जो है ये प्रोग्राम रखा गया है. Sorry, no more.
किती रांगोळी आहे, कशी आहे, किती एकर काय करतात, किती मोठी आहे, कसली ही रांगोळी? 11 एकराची आहे आणि शिवाजी महाराजांची आहे. किती दिवसात पूर्ण करणार ही रांगोळी? शिवजयंतीपर्यंत पूर्ण होत आहे. किती एकर मध्ये तुमची? 11 एकर. 11 एकर मध्ये काय चालतं याची उत्सुकता नेहमी असायची, तर ती उत्सुकता आज आम्हाला प्रत्यक्षात इथे येऊन ती बघायला मिळाली की काय चालतं आणि कसं चालतं आहे. पण हा अत्यंत चांगला उपक्रम आहे. नमाज पढण्याची पद्धत, वजू करण्याची पद्धत आणि त्यापेक्षाही चांगली की तुम्ही सगळे मुस्लिम बांधव दिवसातून 5 वेळा एकत्र एका ठिकाणी जमतात, याच्यासारखी चांगली गोष्ट दुसरी कुठलीच नाही. फेब्रुवारीपर्यंत हा देखावा पूर्ण करण्यात येणार असून ही रांगोळी साकारण्यासाठी सौंदर्य अहोरात्र मेहनत घेत आहे. तसेच विविध वर्गातील लोक हा देखावा पाहण्यासाठी गर्दी करत आहे. किती रांगोळी आहे, कशी आहे, किती एकर काय करतात, किती मोठी आहे, कसली ही रांगोळी? 11 एकराची आहे आणि शिवाजी महाराजांची आहे. किती दिवसात पूर्ण करणार ही रांगोळी? शिवजयंतीपर्यंत पूर्ण होत आहे. किती एकर मध्ये तुमची? 11 एकर. 11 एकर मध्ये. सौंदर्या बनसोड तिने इच्छा सांगितली की बा मला जगातली सगळ्यात मोठी रांगोळी काढायची, मग त्यासाठी आम्ही तिची परीक्षा वेगवेगळ्या पद्धतीने घेतली की एवढी मोठी काढू शकते का नाही तिच्या वयाच्या हिशोबाने, कारण ती फक्त 12 वर्षाची. त्याच्यामुळे मग तिने सांगितल्यानंतर आम्ही तिची परीक्षा वेगवेगळ्या ठिकाणी तिच्याकडून रांगोळ्या काढून घेतल्या आणि ती त्याच्यानुसार ती जेव्हा पूर्णपणे असं वाटलं की आता काढू शकते, तर त्यानुसार आम्ही हा निर्णय घेतला की आता. तर या होत्या आजच्या ठळक घडामोडी. अधिक बातम्यांसाठी पाहत राहा आधार न्यूज. तसेच अधिक माहितीसाठी www.aadharnews.in या संकेतस्थळी अवश्य भेट द्या. MPRT म्हणजे मॅन्युअल थायमोसिस रिट्रॅक्शन टेक्निक. तर आपली जी MPRT जी पद्धत तुम्ही स्वतः डेव्हलप केलेली आहे, तर ती नेमकी काय आहे आणि कशा पद्धतीने डेव्हलप केलेली आहे? तर डायबिटिक पेशंटमध्ये आपण ही गोष्ट करत आहोत. अदरवाईज बाकी सगळ्या मुलांमध्ये ही ट्रीटमेंट आपल्याला अतिशय उत्कृष्ट पद्धतीने केल्या जाते.